माझ्यासोबत राजनजी साळवी आहेत. सकाळपासून त्यांच्या घरामध्ये ACB म्हणजे एंटी करप्शनने धाड टाकलेली आहे आणि आता ते त्यांची चौकशी सुरू आहे. माझ्यासोबत राजन साळवी जे आहेत, शिवसेनेचे उपनेते आहेत. काय सांगाल सर, कशा प्रकारची ही कारवाई आहे? आज सकाळपासून 9 वाजल्यापासून ACB कार्यालयाचे अधिकारी 4 टीम इथं आलेले आहेत. माझ्या मूळ घरी आल्या, भावाच्या घरी आल्या, माझ्या हॉटेलवरती आले आणि इथं माझ्या घरी आलेले आहेत. त्यांना मागे मी सांगितलं होतं, आत्तापर्यंत 6 वेळा मी त्या कार्यालयामध्ये माहिती देण्यासाठी गेलो होतो. शेवटच्या वेळी सांगून आलो की यापुढे मी तुमच्यापर्यंत येणार नाही आणि ते स्वतः आज माझ्यापर्यंत पोचलेले आहेत. त्यांची कारवाई त्यांची चालू त्यांनी केलेली आहे. आज समजल्याप्रमाणे माझ्यावरती, माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मी आज लोकप्रतिनिधी आहे, माझ्यावरती गुन्हा दाखल करा, मी त्याला सामोरे जायला तयार आहे. पण दुर्दैवाने माझ्या बायकोवरती आणि माझ्या पत्नीवरती हा जो गुन्हा दाखल केलेला आहे, ही अक्षरशः निंदनीय बाब आहे. हे संपूर्ण चुकीचं केलेलं असं माझं मत या ठिकाणी आहे. अजून आपण काय सरकारच्या बद्दल काय सांगाल? हो, सरकारने सर्व केलेलं आहे. आज या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार संपूर्ण याने द्वेषापोटी केलेलं आहे. शिंदे सरकारमध्ये आम्ही सामील होत नाही, त्याच्या आमिषाला बळी पडत नाही, म्हणून आमच्यावरती हा फार्स त्यांनी टाकलेला आहे. पण त्यांच्या कुठच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. आमच्या निष्ठा ह्या बंधूने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे आणि आम्ही सर्व मंडळी, हा संपूर्ण कोकण असेल, हा संपूर्ण मतदारसंघ असेल आणि माझं कुटुंब असेल, हे आमचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या प्रामाणिक राहिलेलं आहे. हे होते राजनजी साळवी. त्यांच्यावरती अनेक प्रकारचे मागील 1 वर्षभरापासून त्यांच्यावरती ज्या चौकशा सुरू आहेत, त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मी आता रायगडला काही भेटी देणार नाही आहे आणि त्यामुळे आता ACBने त्यांना भेट दिलेली आहे. चौकशी सुरू आहे, कारवाई सुरू आहे. पाहूया याच्या येणाऱ्या नंतर कोणत्या प्रकारचे पुढे कार्यवाही होणार, त्याच्यातून काय निष्पन्न होतं आहे हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. गोकुळ कांबळे, मुंबई तकसाठी रत्नागिरी.